फ्रेंड, या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहे व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक आहे की लॉंग अनवाइंडिंग काय आहे, शॉर्ट कवरिंग काय आहे, शॉर्ट बिल्डअप काय आहे. ओके, तर ऑल गोष्ट आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे. तर रिक्वेस्ट आहे व्हिडिओला लास्टपर्यंत बघू शकता आणि जर का चॅनलवरती अजून नवीन असाल तर जरूर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. ओके, आणि नोटिफिकेशन आयकॉनला जरूर क्लिक करू शकता. तर चला तर आपण स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला यायचं आहे, सपोज जर का आपण ह्याच्यावरती आलो तर सगळ्यात पहिल्यांदा बघूया की ओपन इंटरेस्ट काय आहे. तर ओपन इंटरेस्ट हे एक ॲग्रीमेंट असतं. फॉर एक्झाम्पल, एखादा ऑब्जेक्ट आहे, जो ऑब्जेक्टला एक जण सेल करणार आहे, त्या ऑब्जेक्टला सपोज दुसरा जण बाय करणार असेल, देन त्याला बोलतो आपण ओपन ॲग्रीमेंट. ओके, आणि ओपन ॲग्रीमेंट म्हणजे ती पोझिशन काय आपली ओपन आहे. म्हणजे फर्स्ट टाईमला सपोज एखाद्या पर्सनने सेल केला आहे, ओके, त्यानंतरनं फर्स्ट टाईम सपोज एखाद्या पर्सननी बाय केला आहे, ओके, फर्स्ट टाईमला केला आहे, त्यानंतर त्याने काय केला नाही आहे, देन ते जे ओपन इंटरेस्ट असते ते काय होत चाललं आहे, बिल्डअप होत चाललं आहे, म्हणजे वाढत चाललं आहे. आणि सपोज जिनी फर्स्ट टाईमला सपोज एखाद्याने काय केला होता, फर्स्ट टाईमला सपोज एक वस्तू आहे जी 10 रुपयाला घेतला होता, त्यानंतर ती वस्तू सपोज 20 गेली, देन त्यामध्ये त्याला झाला प्रॉफिट, देन त्याला काय करायचं, पहिल्यांदा बाय केला, नंतर त्याला काय करायचं आहे, सेल करायचं आहे, देन त्यानं काय केला, सेल केला. सेम टू सेम पहिल्यांदा एखाद्याने सपोज 20 सेल केला होता, त्यानंतर ती वस्तू सपोज 10 रुपयाला आली असेल, देन त्याला पण प्रॉफिट झाला, त्याने परत काय केला, त्याने परत त्यामध्ये काय केला, बाय केला. ओके, तर हे सेकंड टाईम ज्यावेळी तो कम्प्लीट करतो त्याचं ट्रान्झॅक्शन, त्याला बोलतो रिडक्शन इन ओपन इंटरेस्ट. म्हणजे ज्यावेळी ओपन इंटरेस्ट बिल्डअप कधी होणार, ज्यावेळी क्वांटिटी ॲड होत जातील, रिडक्शन कधी होणार, ज्यावेळी कमी होत जातील. ओके, सिम्पल फंडा. त्यानंतरनं आपण बघायचं आहे की ह्याच्यामध्ये टोटल 4 प्रकार आहेत, एका लॉंग बिल्डअप, एका शॉर्ट बिल्डअप, एका शॉर्ट कवरिंग आणि एका लॉंग अनवाइंडिंग, ज्यामध्ये प्राइजेस आहेत. ओके, प्राइजेस आणि ओपन इंटरेस्ट व्हेरी इम्पॉर्टंट. ज्यावेळी प्राइजेस अपसाईड जातील, याचा मिनिंग काय आहे, बायर्स त्यामध्ये डॉमिनेट करत चाललाय. प्राइजेस अपसाईड चालले आहेत म्हणजे कोण डॉमिनेट करते, बायर्स डॉमिनेट करते. प्राइजेस डाऊनसाईड चालले आहेत म्हणजे कोण डॉमिनेट करते, सेलर डॉमिनेट करतो आहे. ओके, तर ही सेकंड गोष्ट झाली. त्यानंतरनं ओपन इंटरेस्ट जर का एखाद्या स्पेसिफिक सेक्शनमध्ये वाढत गेला, ओपन इंटरेस्ट जर का वाढत गेला, देन त्याच्यामध्ये काय होत चाललं, एंट्री होत चाललं आहे. ओपन इंटरेस्ट कमी होत चालला म्हणजे काय होत चाललं, एक्झिट होत चाललं आहे. ओके, इथंपर्यंत क्लिअर आहे. त्यानंतर आपण पुढे जाऊया. सपोज लॉंग बिल्डअपचा अर्थ काय आहे, की सपोज प्राइजेस अप चाललेत, ओके, प्राइजेस पण वर चाललेत आणि ओपन इंटरेस्ट पण वाढत चालला आहे, याचा मिनिंग काय आहे, की त्यांना असं वाटतं की मार्केट इथून कुठे जाईल, अपसाईडला जाईल, म्हणून त्यांनी काय करते, त्याच्यावरती लॉंग बिल्डअप करते, ज्यामध्ये प्राईस पण वर जाते आणि ओपन इंटरेस्ट पण वर जाते. त्यानंतर सेकंड काय आहे, शॉर्ट बिल्डअप. शॉर्ट बिल्डअप म्हणजे काय आहे, त्यांचा जो व्ह्यू आहे, हा मार्केटचा जो व्ह्यू आहे, त्यांना काय वाटतं की मार्केट आता कुणीकडे डाऊनला येईल, म्हणजे प्राइजेस कुणीकडे यायला पाहिजे, डाऊनला यायला पाहिजेत, आणि बिल्डअप ओवायचा बिल्डअप काय व्हायला पाहिजे, वाढायला पाहिजे, त्याला बोलतो आपण शॉर्ट बिल्डअप. त्यानंतर थर्ड असते शॉर्ट कवरिंग, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होते की त्यांचा जो व्ह्यू आहे की मार्केटला खाली यायचा, पण मार्केट त्यांच्या अगेन्स्ट गेला, म्हणजे कुठे गेला, मार्केट वरती गेला. आणि हे समजणार कधी, जर का सपोज मार्केट वरती गेला बट ओपन इंटरेस्ट कमी होत चालला आहे, मार्केट वर गेला पण ओपन इंटरेस्ट कमी होत चालला आहे, याचा मिनिंग आहे शॉर्ट कवरिंग यायला आहे. आणि शॉर्ट कवरिंग असते ते एकदम फास्ट होते. त्यानंतर ना लॉंग अनवाइंडिंग, म्हणजे ह्याच्यामध्ये काय आहे, ह्याच्यामध्ये जे पण ते प्लेयर्स असतील त्यांनी काय केले असतील, त्यांना वाटतं की मार्केट आता सपोज मार्केट कुणीकडे झालं, मार्केट वर चाललं, पण मार्केट सपोज डाऊन झाला, म्हणजे प्राइजेस कुणीकडे आले, डाऊनला आले, आणि त्यानंतर ओवाय पण काय व्हायला, कमी व्हायला आहे, ओवाय पण कमी व्हायला आहे, प्राईस पण डाऊनला आलं, म्हणजे काय होत चाललं, लॉंग अनवाइंडिंग होत चाललं. आता हे बघायचं कसं, सिम्पल वे, त्यासाठी गरजेचं आहे की तुम्हाला पण एक डीमॅट अकाउंट पाहिजे. त्याचं जे लिंक आहे ते व्हिडिओ जे आहे आपला, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन सेक्शनमध्ये लिंक आहे, लिंकवरून तुम्ही अकाउंट ओपन करा. ओके, त्यानंतर आपण त्यामध्ये चेकआउट करू शकतो. आपण आलो आता ऑप्शन चेनवरती निफ्टीच्या. आता ह्याच्यामध्ये कसं बघायचं, दोन गोष्टी तुम्हाला गरजेचं आहेत, एक आहे एल टी पी चेंज आणि ओ आय चेंज पुट साईडला, एल टी पी चेंज आणि ओ आय चेंज कॉल साईडला. ओके, आता ह्याच्यामध्ये जर आपण चेकआउट करायला गेलो तर इथं आपल्याला काय दिसतंय, एल टी पी चेंज. एल टी पी चेंज काय होत चाललं आहे, निगेटिव्ह होत चाललं आहे. जर का म्हणजे ह्याचा मिनिंग काय, मार्केटमध्ये सेलिंग होत चाललं आहे, मार्केटमध्ये सेलिंग होत चाललं आहे. ओ आय चेंज काय व्हायला आहे, ओ आय चेंज पॉझिटिव्ह होत चाललं आहे, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत चाललं आहे, मार्केटमध्ये सेलिंग होत चाललं आहे, पण मार्केटमध्ये काय होत चाललं आहे, शॉर्ट बिल्डअप होत चाललं आहे. जर का आपण चेकआउट करायला गेलो, तुम्हाला आत्ताच काय सांगितलं आहे की मार्केटमध्ये काय होत चाललं आहे, प्राइजेस डाऊन होत चालले आहेत, पण ओवाय वाढत चाललं आहे, म्हणजे काय होत चाललं आहे, शॉर्ट बिल्डअप. आता हा जो शॉर्ट बिल्डअप आहे, हा शॉर्ट बिल्डअप कुठं होत चाललं आहे, जर का आपण ह्याच्यामध्ये परत येऊया ऑप्शन चेनवरती, जर का ह्याच्यामध्ये चेकआउट करायला गेलो, तर शॉर्ट बिल्डअप कुठं होत चाललं आहे, शॉर्ट बिल्डअप होत चाललं आहे पुट साईडला. जर का पुट साईडला शॉर्ट बिल्डअप होत चालला असेल, म्हणजे पीईला काय व्हायला आहे, पीई सेल व्हायला आहे, म्हणजे डायरेक्शन काय असणार, डायरेक्शन असणार अप साईड.
ओके सिंपल। त्यानंतर ना थोडंसं खालती येऊया आपण, याच्यामध्ये सपोज आपण याच्यामध्ये खाली आलो, ह्याच्यामध्ये काय होत चाललं, याच्यामध्ये जर का आपण चेक करायला गेलो तर ह्याच्यामध्ये पण आपलं काय दिसते निगेटिव्ह, आणि ह्याच्यामध्ये पण काय दिसते आपल्याला पॉझिटिव्ह, म्हणजे परत सेम शॉर्ट बिल्डअप, म्हणजे डायरेक्शन काय आहे अपसाईड। ओके आता आपण चेकआउट करूया की कॉलमध्ये काय होत चाललं आहे। जर का इथं आपण चेकआउट करायला गेलो तर ह्याच्यामध्ये काय होत चाललं आहे, तर ह्याच्यामध्ये एल टी पी आणि ओपन इंटरेस्ट जर का चेकआउट करायला गेलो तर एल टी पी काय होत चाललं आहे, वाढायला आहे, म्हणजे प्राइजेस वर चालले आहेत। ओके प्राइजेस वर चालले आहेत, पण काय होत चाललं आहे जर का आपण चेक केलं ओ आय, ओ आय काय होत चाललं आहे, ड्रॉप होत चाललं आहे, प्राइजेस वर चालले आहेत। ओके प्राइजेस वर चालले म्हणजे काय होत चाललं आहे, बाईंग होत चाललं आहे, आणि ओ आय ड्रॉप होत चाललं आहे म्हणजे ह्याला बोलतो आपण शॉर्ट कवरिंग। ओके आता ते कसं बघू शकतो, इथं आपण टाकलं ऑलरेडी, ह्याच्यामध्ये आलो, प्राइजेस वर चालले आहेत बट ओ आय डाऊन होत चाललं आहे। ओके ह्याला बोलतो आपण शॉर्ट कवरिंग। ओके म्हणजे काय आहे, ज्यांचा व्ह्यू होता कॉल रायटर त्यामध्ये होते, त्यांचा व्ह्यू होता की मार्केट काय होईल, मार्केट आता डाऊन लाईल, म्हणजे त्यांनी मार्केटला शॉर्ट केले होते बट मार्केट त्यांच्या अगेन्स्ट गेला, म्हणजे ते शॉर्टला काय करत आता कव्हर करत चालले आहेत। ओके आता ह्याच्यामध्ये लास्ट आहे, जर का आपण इथं चेकआउट करायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय दिसतं आहे, तर एल टी पी चेंज जो आहे हा एल टी पी चेंज काय आहे, निगेटिव्ह आहे, आणि हा जो ओ आय चेंज आहे हा काय आहे, पॉझिटिव्ह आहे। म्हणजे याच्यामध्ये काय होत चाललं आहे, एल टी पी चेंज निगेटिव्ह म्हणजे कोण आहे याच्यामध्ये, सेलर आहेत, कोण आहे याच्यामध्ये, सेलर आहेत, आणि ओ आय चेंज पॉझिटिव्ह आहे म्हणजे काय होलं, एंट्री होत चाललं आहे। म्हणजे जर का आपण चेकआउट करायला गेलो तर ह्याच्यामध्ये आपलं काय दिसतं आहे, प्राइजेस डाऊन येत चालले आहेत आणि ओ आय चेंज काय होत चाललं आहे, वाढत चाललं आहे, याचा मिनिंग आहे शॉर्ट बिल्डअप वालं आहे। म्हणजे त्यामध्ये काय होलेलं आहे, सी साईडला म्हणजे कॉल साईडला काय होत चाललं आहे, शॉर्ट बिल्डअप होत चाललं आहे, सेल केलं आहे। ओके याचा मिनिंग काय आहे की मार्केटचं जे डायरेक्शन आहे हा कोणीकडे जाईल, मार्केटचं डायरेक्शन आहे डाऊन साईडला जाईल मार्केट। ओके आणि जर का आपण चेकआउट करायला गेलो ह्याच्यामध्ये, ओके मार्केटचं जे डायरेक्शन आहे म्हणजे त्यावरती काय होत चाललं, शॉर्ट बिल्डअप भरपूर होत चालले आहेत, तर हे आपल्याला काय सांगायला की मार्केट त्याच्या डायरेक्शन डाऊन साईडला जाईल। आता हे जर का आपण चेकआउट करायला गेलो ऑप्शन चेनमध्ये अगेन, तर हे 17450 17500 याच्यावरती काय आहेत, शॉर्ट बिल्डअप आहेत, आणि जर का सेम टू सेम जर का तुम्ही चार्टनुसार चेक केला तर ज्यामध्ये क्लिअर समजतं आहे की 17400 इथं वरती टॉप साईडला काय होत चाललं आहे, शॉर्ट बिल्डअप होत चाललं आहे, म्हणजे मार्केट येणाऱ्या वीकमध्ये ॲटलीस्ट ह्याच्यावरती क्रॉस होणार पॉसिबल नाही आहे, आणि ह्याच्यामध्ये काय होत चाललं, लॉंग बिल्डअप होत चाललेला, म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत चाललं, ह्याच्यावरती मार्केट राहू शकतो आहे। ओके म्हणजे 17100 आसपास। आता हे आपण कुठं चेक केलं होतं, आता ह्याच्यामध्ये जर का चेक केलं तर ह्याच्यामध्ये काय होत चाललं, एकदा सिम्पल वे बघून जाऊया परत एकदा, पी साईडला काय होत चाललं, 1600 1600 900 आसपास, तर ह्याच्यामध्ये एल टी पी चेंज निगेटिव्ह आहे म्हणजे सेलिंग आहे, आणि ओ आय पॉझिटिव्ह आहे म्हणजे ह्याच्यामध्ये काय होत चाललं आहे, शॉर्ट बिल्डअप होत चाललं आहे। जर का खाली बघितला, एल टी पी चेंज निगेटिव्ह आहे, ओ आय बिल्डअप पॉझिटिव्ह आहे म्हणजे शॉर्ट बिल्डअप होत चाललं आहे। शॉर्ट बिल्डअप म्हणजे काय असते, जर का हा शॉर्ट बिल्डअप कॉल साईडला असेल देन निगेटिव्ह, पुट साईडला असेल देन पॉझिटिव्ह। ओके त्यानंतर ना सिमिलर जर का आपण अगेन चेकआउट करायला गेलो ह्याच्यामध्ये, तर कॉल साईडला ह्याच्यामध्ये इथं काय होत चाललेलं, त्याच्यामध्ये इथं पॉझिटिव्ह आहे म्हणजे बाईंग होत चाललं आहे, आणि हे निगेटिव्ह आहे। ओके म्हणजे जर का कॉल वरती चाललं आहे म्हणजे काय होत चाललं आहे, प्राइजेस अपसाईडला चालले आहेत, प्राइजेस पॉझिटिव्ह आहेत बट ओ आय कमी आहे म्हणजे शॉर्ट कवरिंग होत चाललं आहे। म्हणजे शॉर्ट कवरिंग कुठं होत चाललं आहे, शॉर्ट कवरिंग होत चाललं आहे 1700 1700 1700 1600 1600 म्हणजे तिकडच्या त्या स्ट्राईक प्राईजवरती ज्यांनी पण ती पोझिशन क्रिएट केली असेल, ज्यामध्ये प्राइजेस काय होत चालले आहेत, प्राइजेस वर चालले आहेत, ओ आय कमी होत चालले आहे म्हणजे शॉर्ट कवर केले चालले आहेत, की त्यांना आता लॉस होत असणार ते आता ते शॉर्टला कवर केले आहेत। ओके बघा तुम्हाला पण हा कोर्स करायचा असेल, त्यामध्ये खाली तुम्हाला नंबर दिला आहे, तर नंबरवरती तुम्ही मेसेज करू शकता, व्हॉट्सअप करू शकता। ओके देन व्हॉट्सअप करा, विदिन 24 आवरमध्ये आपली जी टीम आहे ती तुम्हाला रिप्लाय देईल। ओके आणि तिथून तुम्ही ट्रेडिंग जर्नी स्टार्ट करू शकता। देन तुम्हाला जर का इन्फॉर्मेशन खरंच आवडली असेल, फायदा झाला असेल, ओके देन लाईक तर करू शकता ॲटलीस्ट, आणि जेवढ्या लाईक तुमच्या जास्त येतील देन असाच अजून एक वेगळे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यासाठी आणू शकतो आहे, बरोबर आहे। तर मिनिमम टार्गेट आहे आपल्या लाईकचं, जर का 1000 लाईक जर का कंप्लीट झाले देन तुम्हाला मी ह्याच्यापेक्षा ॲडव्हान्स वे आणीन, आणि त्यामुळे तुम्हाला जास्त क्लिअरिफिकेशन होऊ शकतं। ओके तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र।